मी आपल्या समोर दोन भजन सादर करतो, पण महत्त्वाचं थोडंसं सांगावं असं वाटतंय. काल रविभाऊंनी सुद्धा सूचना दिली आणि पत्रिकेमध्ये सुद्धा ज्याने केले असेल उन्नत ग्राम अथवा समुदायाचे काम तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही. म्हणून पहिले सांगतो, आज 50 ग्राम गीता जळगाव करता मी दिलेले आहे अर्ध्या किमतीत. अर्ध्या किमतीत 50 ग्राम गीता गुलाबराव महाराजांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम आहे, त्याच्याकरता अर्ध्या किमतीमध्ये बोलू नका. भारत माता की 50 जन्म चालला तरी अजून बोंबलूनच राहिले. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी मी 35,000 ग्राम गीता अर्ध्या किमतीत इथे सर्व वाङ्मय विकलं आणि त्याही पेक्षा दादांच्या कार्यामध्ये मी वयाच्या 17 वर्षापासून त्यांच्या सान्निध्यात होतो. अड्या टेकडीचं बांधकाम माझ्या समोर झालं म्हणजे मी त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर त्याच्या अगोदर इथलं हे जे बांधकाम झालं, या बांधकामामध्ये आम्ही दोघांनी रेती गायली. नांदुऱ्याचं बांधकाम माझ्या हयातीत झालं, गुरुकुलाचं. म्हणजे कुठेही आम्ही नाही असा प्रश्न नाही, पण तरी एखाद्या बैलाकडून सर्व पैसे करून घेते मग म्हणते याला कसा यायला येऊ का, आता हा कामाचा नाही राहिला, असं झालं नाही पाहिजे. म्हणून आम्ही करत आलो, करत राहू, तो काही प्रश्न नाही आहे. म्हणून ज्यांनी केले असेल उन्नत काम, आता दोन भजनं बनण्याचा अधिकार आहे की नाही. तर अशा प्रकारे, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुकडोजी महाराजांच्या तोंडून मी ऐकलेला शब्द आहे की या भारताला एक रोग आहे, त्याला पुळत आणणारा असेल तर खेकडा हा वर चढायला लागला का खालचा खेकडा त्याचे पाय धरून खाली ओढते, अबाउट टन खाली, असा हा रोग लागलेला आहे. आपापल्या जागेवर सर्व श्रेष्ठ आहे, आपापल्या जागेवर सर्वांनी फक्त जर काम केलं तर काही फरक पडत नाही, पण याचं त्याचं त्याला असं असं करून सारा सत्यानाश होऊन राहिला आहे. म्हणून आपल्या समोर मी असं भजन ठेवतो का तसं भजन महाराजांनी दुसरं लिहिलंच नाही. एका भजनामध्ये धर्म कारण, राजकारण, अध्यात्म कारण, समाज कारण हे चारही महत्वाचे कारण एकाच भजनात आहे. ते भजन आपल्या समोर ठेवतो, म्हणजे काय आपण केलं पाहिजे, कोणती दृष्टी आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला आली पाहिजे, अशा विषयाचं भजन मी आपल्या समोर ठेवतो. सत्य ज्ञानाने, हो सत्य ज्ञानाने जीव उधरतो रे, भक्तिभावाने देव वश होतो, भक्तिभावाने देव वश होतो. सत्य ज्ञानाने जीव उधरतो रे, सत्य ज्ञानाने भक्ति भावाने देव वचो, भक्ति भावाने देव भावाने देव वचो. महत्वाचं भजन आहे, एकच भजन आहे का, भक्तीनं देव वश होतो आणि ज्ञानानं उद्धार होते. म्हणून ग्रामगीतेमध्ये ज्ञान आहे, त्या ज्ञानानं उद्धार होते. प्रार्थना हे भक्ती आहे, त्या भक्तीनं देव आपला सावतो. सत्य ज्ञानाने जीव उधरतो रे, भक्तिभावाने देव वश होतो, भक्तिभावाने देव वश. सत्य ज्ञानाने जीव उधरतो रे, सत्य ज्ञानाने जीव उधरतो रे, भक्तिभावाने देव वश होतो, भक्तिभावाने देव वश होतो, भक्तिभावाने देव वश होतो. कला कौशल्यान राज
मान कला कौशल्यान राजा देईमान। पूर्वीच्या काळात राज दरबारामध्ये हे कलाकार राहत आणि त्या कलेच्या भरोशावर त्यांची सर्व जिंदगी त्यांचा प्रपंच चालत होता, त्याला मान मिळत होता। हे मिळते या कलेनी, कलेनी उद्धार होत नाही लक्षात घ्या। कला कौशल्यान राजा देई मान, कला कौशल्यान राजा देई मान। कंता मागे धन कांता मागे धन कांता सभा पांडित्यान सभा पांडित्यान भूषवी तोरे भक्ति भावाने देव वश होतो भक्ति भावाने देव वश होतो सत्य ज्ञानाने जीव उतरतो रे सत्य मित्र जिंकावया। एक मुद्दा झाला, दुसरा मुद्दा पा। मित्र जिंकावया सत्य लागे तया, मित्र जिंकावया सत्य लागे तया। पत्नी आपली झाली पाहिजे, तिच्यासोबत सत्याचं नातं पाहिजे। संत आपला झाला पाहिजे, सत्याचं नातं पाहिजे। व्यवहार पोषक झाला पाहिजे, त्या व्यवहारात सत्य असलं पाहिजे। मित्र जिंकावया सत्य लागे तया, मित्र जिंकावया सत्य लागे तया। प्रेम पुत्राचिया प्रेम पुत्राचिया प्रेम पुत्राची मन जिंकाया। आता अध्यात्म लागला। मन जिंकाया संयम लागतो रे, हो मन जिंकाया संयम लागतो रे। भक्ती भावाने देव वश होतो भक्ती भावाने देव वश होतो भक्ती भावाने। जीव उदर तोरे सत्य नारायण जीव उदर तोरे भक्ति भावाने देव वच हो तो भक्ति भावाने देव वच हो तो भक्ति भावाने देव। शहापूर गड़ी है, प्रार्थना होती। आम्ही तबला पेटी घेऊन प्रार्थनेला बसलो, दादा बसले। पाऊस आला, एकदम पाऊस सुरुवात झाला। आम्ही तबला पेटी गुंडाळली। दादा म्हणत काऊन, दादा पाणी येऊन राहिलं, प्रार्थना कशी करावं, तबला ओला होता। दादा म्हणत की पाणी नाही पाहिजे ना, म्हटलं नाही मग नाही येणार पाणी बंद। मग मी दादांना विचारलं की हे पाणी बंद कसं झालं। आपलं मन आपल्या ताब्यात असलं तर लोकांचं मन ताब्यात येतं। पाच तत्व आपल्या ताब्यात असले तर ते तत्व आपण म्हणू त्यावेळेला पाणी येईन, आपण म्हणू त्यावेळेला ऊन तापेल। एवढी शक्ती साधू संतामध्ये असते। म्हणून मन जिंकाया संयम लागते। आता पुढचा जो विषय आहे या भजनातला, राज्य जिंकावया संघटन हाती घ्यावा, राज्य जिंकावया संघटन हाती घ्यावा, राज्य जिंकावया संघटन हाती घ्या। फौज लागे तया फौज लागे तया, या देशातला एकच महात्मा बॉर्डरवर गेला, तुकडोजी महाराज। तुकडोजी महाराजांनी मी वाघा बॉर्डरवर जाणार। महाराज चीन पाकिस्तानच्या वेळेला चीनच्या बॉर्डरवर गेले। दादामुळं मला खंजेरी वाजवण्याचाही तिथे चान्स मिळाला। आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हाथ, तयार हुआ है हिंद तुम्हारे साथ,
नौजवानालाई सुद्धा महाराजांनी उपदेश केला, बॉर्डर वर गेले, आतापर्यंत कोणता साधू नाही गेला. जिंकावया भोग लागे तया राज जिंकावया भोग लागे तया साधेपणाने राज्य जिंकावया हवि कपट माया जिंकावया हवि कपट माया साधेपणाने साध्या लोकांचं काम नाही आहे मला आम्ही साधेचे साधेच राहिले दोघं जण लोक हुशारीनं पुढं गेले आम्ही महाराज म्हणतात साधा सात्विक राही पडून मागच्या मागे गाडी नाही घोडं नाही काही नाही आम्हाला लोक निमता करत होते ख्रिश्चन धर्मात या गाडी देतो बायको देतो वेळ घुसणं गुरुदेव सेवा मंडळाचं कुठेही गेलो नाही दादाले सोडलं नाही म्हणून आम्ही मागं राहिलो जैन सोडलं सर्व काही चालू ते पुढं गेले असं आम्ही आमचं प्रारब्ध समजतो बस कुछ नाही चाहिए आगे नाही हमको उनी महाराज म्हणतात चंदा सूरज हे रोशने साधेपणाने साधेपणाने काम नाचवितो रे भक्तिभावाने देव वश होतो भक्ती भावानी देव वश होतो भक्ती भावानी सत्य ज्ञानाने जीव उतरतो रे दास तुकड्या म्हणे जिंकाया वासने पुत्र काम काजी लागले आपण वैराग्य घ्यावे भले सेवा साधारणार्थ पाहिजे सोडले घर मला काही काही लोक म्हणत का तुम्ही घरीच राहता तू ये ना माझं माया इतका फिरणारा या गुरुदेव सेवा मंडळात कोणीच नाही नारदाच्या नंतर मी तो फिरणार भारतात कोणतंही कॉम्प्रोमिस सोडलं नाही जिथे मी गेलो नाही मले उपदेश करतात तुम्ही घरी राहता तू योग काय दास तुकड्या म्हणे चिंता या वाचने दास तुकड्या दया गुरुची घेणे दया गुरुची घेणे दया ब्रह्मानंदी हो ब्रह्मानंदी दादाची अवस्था होती कधी कधी भान राहत नव्हतं ध्यानामध्ये सूचना दिली दादा बोलतील माहीतच नाही ब्रह्मानंदी ब्रह्मानंदी वृत्ती हसवितो रे भक्ती भावाने देव वश होतो भक्ती भावाने देव वश होतो भक्ती भावाने सत्यधाराने जीव उतरतो रे
आपल्यासमोर दुसरं भजन मी परवाच्या दिवशी म्हटलं, परंतु आज